एफच्या 2 पोलिसांना अटक करण्यात आलेली आहे. सहायक पोलीस निरीक्षकांसह एका पोलीस कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. MIDC पोलीस स्टेशनने ही कारवाई केली आहे. वय जास्त असल्यामुळे नक्षली भागात जाण्यास त्यांनी नकार दिला होता. हे कारण असू शकत नाही असं स्पष्टीकरण देत वरिष्ठांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार MIDC पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नागपूरच्या CRPF च्या 2 पोलिसांना अटक करण्यात आलेली आहे. सहायक पोलीस निरीक्षकांसह एका पोलीस कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. वय जास्त असल्यामुळे नक्षली भागात जाण्यास नकार दिला होता. मात्र हे कारण असू शकत नाही असं स्पष्टीकरण वरिष्ठांनी दिलं होतं आणि त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. नागपूरमध्ये SRPF च्या 2 पोलिसांवर अटक करण्यात आलेली आहे. नक्षली भागात ड्युटीवर जाण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. वय जास्त असल्यामुळे नक्षली भागात जाण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र हे कारण असू शकत नाही असं स्पष्टीकरण वरिष्ठांनी दिले. SRPF च्या 2 पोलिसांना अटक करण्यात आलेली आहे. सहायक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत. गजानन, SRPF च्या 2 पोलिसांना अटक करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती द्याल? सध्या गडचिरोली आणि गोंदियाच्या परिसरामध्ये, नक्षलग्रस्त परिसरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची सगळी तयारी सुरू आहे आणि हे मतदान शांततेत व्हावं म्हणून SRPF च्या जवानांना तिथे ड्युटी लावली असते. या सगळ्या जवानांची तिथे ड्युटी लावण्यात आली होती. परंतु वयाचं कारण सांगत, वय जास्त आहे याचं कारण सांगत, हे दोन्ही जवान जे आहेत ते त्या ठिकाणी गेले नाही किंवा तिथे जाण्यासाठी नकार दिला. त्यामुळे SRPF न MIDC पोलीस स्टेशन मध्ये नागपूरच्या तक्रार दाखल केली आणि त्यानंतर SRPF च्या कायद्यानुसार त्या दोन्ही पोलिसांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांची रवानगी जी आहे ती सेंट्रल जेल मध्ये नागपूरच्या करण्यात आलेली आहे. धन्यवाद गजानन दिलेल्या माहितीबद्दल. SRPF च्या 2 पोलिसांना अटक करण्यात आलेली आहे. वय जास्त असल्यामुळे नक्षली भागात जाण्यास त्यांनी नकार दिला होता, त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.